सानिध्यस किचन ब्रॉट टू यू बाय सानिध्य रिसॉर्ट। नमस्कार, सानिध्य किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करत आहोत सुरमई फ्राय। सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे। सुरमईला आता आपण लसूण लावूया, मीठ घालूया, मिक्स मसाला घालूया। जरासं तेल घालूया आणि हे व्यवस्थित सगळ्या बाजूंनी लावून घेऊया। याला व्यवस्थित सगळ्या बाजूंनी मसाला लावून घ्यायचा आहे। ही असंच फक्त मसाला लावून डायरेक्ट तळायचं आहे। सुरमई आपण अर्धा एक तास साईडला मॅरिनेट करून ठेवायची आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये सुरमई घालून फ्राय करून घेऊया। इथे आपण सुरमईला चिंच लावलेली नाही आहे किंवा इतर कुठलेही मसाले लावलेले नाही आहेत। सुरमई आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायची आहे। एका बाजूने फिश व्यवस्थित फ्राय झालेला आहे, आता आपण हे पलटी करूया। अशाच प्रकारे तुम्ही रावस, पापलेट, बांगडा, इतर कुठलेही मासे तुम्हाला मिळाले अशा पद्धतीने तळले तरीही ते चालते। सुरमई कापताना मीडियम स्लाइसमध्ये कापायची आहे। ती जास्त जाडीही नाही पाहिजे, नाही जास्त पातळ। मीडियम साईजमध्ये असेल तर ती व्यवस्थित फ्राय होते। अशीच तुम्ही स्टीमही करून खाऊ शकता किंवा केळीच्या पानामध्ये गुंडाळून बेक करूनही खाऊ शकता। तसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता। फिश दोन्ही बाजूंनी व्यवस्थित होऊन द्यायचं आहे। सुरमई व्यवस्थित दोन्ही बाजूंनी फ्राय झालेली आहे, आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लीज टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन फॉर अवर लेटेस्ट व्हिडिओज।